नमस्कार, मी सौ नीलम प्रशांत कुबल वास्तु मांगल्य कन्सल्टन्सी तर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते। आजचा आपला विषय आहे लहान मुलं। लहान मुलं बहुतेक जणांचे फोन येतात की लहान मुलं खूप चिडचिड करतात, ऐकत नाहीत किंवा खूप मस्ती करतात। आता लहान मुलं आहेत तर ती मस्ती करणारच, परंतु काही वेळेला असं होतं की खूप रडतात, खूप चिडचिड करतात, त्यांच्यासाठी काय सांगू शकाल असा प्रश्न येतो माझ्याकडे। तर त्याच्यासाठी आज मी हा व्हिडिओ बनवते की एका दोघांनाच कशाला, सगळ्यांनाच याचा उपयोग होऊ दे। जर मी म्हणेन तुमच्याकडे लहान मुलं आहेत, अगदी 10-12-15 वर्षापर्यंतची मुलं आहेत, हा अगदी 1-2 वर्षापासून 10-12-15 वर्षापर्यंतची मुलं असू देत, तर जर तुम्हाला वाटतंय की ती खूप चिडचिड करतायत, घरामध्ये ऐकत नाहीत किंवा मस्ती सतत करत असतात, खेळताना खूप सतत सारखं पडत असतात, तर त्यांच्यासाठी काय उपाय करू शकतो आपण? तर मी सांगेन की तुम्ही नवनाथांचा पाचवा अध्याय हा गुरुवारपासून रोज संध्याकाळी 7 आई किंवा वडिलांना वाचायचा आहे। हा अध्याय संध्याकाळीच 7 वाचायचा आहे। ज्या दिवशी कोण नॉनव्हेज खाणारे असतील किंवा काही असं मांस मच्छी खाणारे असतील तर त्यांनी त्या दिवशी सकाळी वाचावा, आणि ज्या दिवशी तुम्ही शाकाहारी भोजन करणार असाल त्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी 7 वाचायचा आहे। हा अध्याय सुरू करताना याच्यामध्ये मी काही म्हणणार नाही की तुम्ही पूजा अर्चना वेगळं काही करा, परंतु हा जेव्हा अध्याय तुम्ही गुरुवारी सुरू कराल, कुठल्या तरी एखाद्या गुरुवारी सुरू करा, अध्याय वाचन सुरू करताना मनोमन देवाचं स्मरण करून फक्त तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की मी माझे हे हा अध्याय माझ्या मुलासाठी किंवा मुलीसाठी, जी पण असेल किंवा 1-2 मुलं असतील वगैरे, तर तुम्ही म्हणू शकता की माझ्या मुलांसाठी मी हा अध्याय सुरू करते, तर त्यांच्या मागे काही अनिष्ट ऊर्जा असेल तर तिचा वावर असेल तर ती दूर करा, माझी मुलं शांत होऊ दे, त्यांना व्यवस्थित जे काही त्यांची पडझड होत असेल तर ती थांबू दे, त्यांचे आरोग्य चांगले राहू देत, आणि मी आई किंवा मी वडील म्हणून हा अध्याय वाचायला सुरुवात करतोय, त्याच्यामध्ये मला यश द्या, एवढंच करायचंय तुम्हाला। आणि रोज तुम्हाला गुरुवारी सुरू करायचंय आणि रोज तुम्हाला नवनाथांचा पाचवा अध्याय वाचायचा आहे। अगदी तुम्हाला जास्त संस्कृतमध्ये वाचता येत नसेल किंवा कठीण जात असेल किंवा वेळ नसेल तर तुम्ही अगदी मराठीमध्ये साधं 1-1.5 पानाचं जे काही त्यांचा अध्यायमध्ये सारांश दिला आहे तो वाचला तरीही चालेल। परंतु हा हे नाही की 2-3 दिवसानंतर मुलं शांत झाली की तुमचे परत फोन येतील की आता आमची मुलं एकदमच शांत झाली तर काय, कारण तुम्ही मुलांचा शांततेसाठीच हे करताय, तर मुलं शांत होणं साहजिकच आहे। हा त्याच्यानंतर अजून एक मी उपाय सांगेन की ज्यांना अगदीच प्रोटेक्शन हा हे करता येत नाहीये, अध्याय वाचता येत नाहीये किंवा काही वेळच नाहीये, हा तर त्यांच्यासाठी मी असं सांगेन की तुमची जी लहान मुलं आहेत त्यांच्या गळ्यामध्ये तांब्याचं तावीज बांधायचंय, पण ते कसं बांधायचंय, मंगळवारच्या दिवशी तुम्हाला एक तांब्याचं तावीज घ्यायचंय, जे बुलेट सारखं तावीज येतं ते बुलेट सारखं तावीज घ्यायचंय ज्याला आपण ओपन करू शकतो, आणि ते तावीज घेऊन तुम्हाला मुलालाही घ्यायचं, जे पण तुमचं लहान मूल असेल मुलगी असेल घेऊन तुम्हाला हनुमंताच्या मंदिरामध्ये जायचं आहे। हनुमानाचं मंदिर असं असलं पाहिजे की त्या हनुमानाची मूर्ती असेल त्याला जो शेंदूर लावतात, भगवा शेंदूर लावला जातो, तेलकट शेंदूर, तेल मिश्रित शेंदूर लावला जातो, अशा मंदिरात तुम्हाला जायचं आहे। त्याच्यानंतर तिथला हनुमानाचा उजव्या खांद्याचा किंवा उजव्या पायाचा जो उजव्या साईडचा गळलेला शेंदूर असेल तो तुम्हाला त्या तावीज मध्ये भरायचा आहे आणि ते तावीज बंद करायचे, त्याच्यानंतर ते तावीज तुम्हाला हनुमानाच्या उजव्या खांद्याला किंवा पायाला लावायचं आहे, हनुमानाच्या उजव्या खांद्याला किंवा पायाला किंवा दोन्ही खांद्या पायाला तुम्ही लावू शकताय, आणि नंतर ते पंचरंगी धाग्यामध्येच लहान मुलाच्या तुमच्या गळ्यामध्ये तुम्हाला बांधायचं आहे। ते जेव्हा तावीज घ्याल तेव्हा तुम्ही असा डावा हात सरळ करायचा, त्याच्यावर तावीज ठेवायचा आहे, आणि उजवा हात, हा माझा उजवा हात आहे, उजवा हात तुम्हाला असा पिरामिड करायचा आहे, आणि फक्त हनुमानाला मनोमन हे सांगायचंय की माझ्या मुलाचं नेहमी संरक्षण कर, त्याच्या आजूबाजूला काही वाईट शक्ती असेल तर ती दूर कर, आणि तुमचं नेहमी त्याला हे कवच म्हणून मी बांधते आहे तर त्याचं नेहमी प्रोटेक्शन होऊ दे, असं सांगून मग ते तावीज तुम्हाला लहान मुलाच्या पंचरंगी धाग्यामध्ये गळ्यामध्ये बांधायचं आहे। हा आणि हे केल्यानंतर लहान मूल जे तुमचं असेल त्याच्या हातातून तुम्हाला तिथेच मंदिरामध्ये जातानाच तुम्ही 11 हनुमान चालीसा घेऊन जायच्या आहेत। हनुमान चालीसा अगदी मोठ्या घ्यायची गरज नाही, तुम्हाला अगदी एक छोट्या छोट्या पेजची जरी हनुमान चालीसा मिळेल, 2-5 रुपयामध्ये येतात, तसल्या तुम्ही 11 हनुमान चालीसा घेऊन जायच्या आहेत आणि त्या तुमच्या मुलाच्या हस्ते तिथे असलेल्या भक्तांना तुम्ही त्या वाटायच्या आहेत। जर कोणी आसपास नसेल तर तिथे जे भटजी असतील पुजारी असतील
त्यांना तुम्ही ते द्यायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की हे तुम्ही आमच्या मुलाच्या वतीने जे कोणी येतील भक्त त्यांना तुम्ही हा वाटा। हा उपाय करून आल्यानंतर तुम्हाला जाणवेल की तुमच्या मुलाची पडझड कमी झाली आहे किंवा जर काही वाईट अनिष्ट ऊर्जा त्याच्या आसपास आहे तर ती दुरावतेच, नक्कीच हनुमानाच्या या उपायाने दुरावते। तसंच तुम्हाला हेही बघायला मिळेल की त्याची जी चिडचिड होत असेल, मुलाची चिडचिड होते, मुलीची चिडचिड होते, तर तीही कमी झालेली तुम्हाला दिसेल। तर हे उपाय तुम्ही नक्की करून बघा, हे काही जास्त खर्चिक उपाय नाही आहेत, तर तुम्ही आपल्या मुलाला करून बघण्यास हरकत नाहीये। आणि आजचा तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतरांनाही त्याची मदत होईल। जेवढ्या लहान मुलांच्या आई वडील असतील त्यांना तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, कारण खूप साधा सरळ उपाय आहे, कोणीही करण्यासारखा आहे। त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच शेअर केलं तर तुम्हालाही त्यांचे चांगली फळ मिळतील आणि पुण्यप्राप्तीही होईल तुम्हालाही आणि मलाही। तर ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचे धन्यवाद, आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही अजून त्यांना मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओंचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्या पुढे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। मी नीलम प्रशांत कुवल इथेच आज्ञा घेते, नमस्कार।